आपल्या उज्ज्वल करिअर साठी ही आहे ब्रेकिंग न्यूज। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली इथं प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश सुरू। नो डोनेशन, प्रवर्गानुसार फी मध्ये सवलत, त्याचबरोबर आमदार नितेशजी राणे व कुटुंबियांच्या संकल्पनेतून कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर, जिल्ह्यातच नोकरी किंवा रोजगाराची सुवर्ण संधी, वायफाय सह सुसज्ज 34 एकरचा कॅम्पस। अधिक माहिती आणि प्रवेशासाठी आजच संपर्क साधा अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, जिल्हा सिंधुदुर्ग। जिल्ह्यात 1536 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1296 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जिल्ह्यात आज आणखी 166 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी दिली आहे। आतापर्यंत 21523 अहवालांपैकी 2886 पॉझिटिव्ह आले आहेत, तर 17999 अहवाल निगेटिव्ह आले, तर प्रतीक्षेतील अहवाल 641 आहेत। सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1296 असून मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 54 पोहोचली आहे, तर 1536 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे। ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।